सो गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात. तुम्ही शॉक झालं असेल बघून की यार आज मराठीत व्हिडिओ कसा काय. तर आजचा व्हिडिओ मराठीतच बनणार आहे मित्रांनो, मराठीतच बनणार आहे. कारण बघायचं मला मराठीत रिस्पॉन्स कसा येतोय. आणि आज एक मित्र आला आहे माझा, सांगलीतून आला आहे. आणि त्यांनी फोन केलता काल की बाबा फिरायला जाऊ, महालक्ष्मीला जाऊ, भाजी आईला जाऊ. तर म्हटलं चला. कारण बरेच दिवस झालं घरात काम होतं, मार्च एंडिंग चालू होतं म्हणून अजिबात वेळ भेटत नव्हता. फायनली मार्च एंड संपला आहे, 2-3 दिवसाची सुट्टी भेटली आहे. तर प्लॅन केलं की चला जरा फिरून येऊ. तर तो मला भेटणार आहे पुढं दादर स्टेशनवर. मी तिथं जाणार आहे, तिथं जाऊन त्याला रिसीव करणार आपल्या मोठ्याशा गाडीत, ज्याचं नाव आहे झुकझुक गाडी, त्यात भेटणार आहे तो. मग तिथून पुढं आम्ही जाऊ महालक्ष्मीला. सो भरपूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्हाला मराठीत व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईकचं बटन दाबा आणि त्याच्यावर मला कळेल की यार मराठीत व्हिडिओ बनवले पाहिजे. काही दिवसानंतर पूजाही येणार आहे, त्यानंतर एकदम व्हिडिओज तुम्ही बोलाल की किती टाकतोयस बाबा, बस कर की थोडा आराम कर. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ मित्रांनो. आता निघतो मी पटापट, फ्रेश होतो. सकाळचे वाजले 10:30 वाजल्या. पटापट मित्र वाट बघत बसला, तो 11 वाजेपर्यंत येईल बोलला दादर स्टेशनवर, जिथून आम्ही दोघं पुढं जाईल. पटापट जाऊन आंघोळ घुंगळ करतो, आत्ता उठलो आहे मी, पटापट आंघोळ करतो. तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा, आमच्या टचमध्ये राहा. आणि कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मराठीत आवडत असेल व्हिडिओ बघायला तर आम्हाला सांगा, कधी कभार आपण मराठीतही बनवू. चलो. सो पनवेल स्टेशनला पोचलो आहे, बघू आता इथून CST ची ट्रेन पकडूया आणि जाऊया. सो पनवेल स्टेशनला आलो मित्रांनो. आता CST ची ट्रेन लागला 11:52 ट्रेन लागला. आता हिला पकडतो आणि चेंबूरला उतरायचा मित्र आलाय तिकडं वाट बघतोय. तिथं त्याला रिसीव करणार आहे आपल्या मोठ्याशा गाडीमध्ये. मग तिकडून सोबत 11:52 गाडी आहे. चला तर बसतो गाडीमध्ये, नंतर बोलू. सो मित्रांनो फायनली पोहोचलोय महालक्ष्मी स्टेशनला. याला घेऊन यायला, याला घ्यायला दादरला उतरायला आलोय. दादरला याला पिकअप केलं तिकडं. दादरवरनं महालक्ष्मी स्टेशनला आलोय, जस्ट उतरलोय. आता बस स्टेशनवर ब्रिजवर आलोय. आता इथून जायचं पुढं, बाहेर शेअरिंग वगैरे भेटते, टॅक्सी भेटते, जे 20-20 रुपयाला महालक्ष्मी हजी अलीला सोडतात. तिथून शेअरिंग पकडतो. ॲक्च्युली आम्ही गाडीवरनंच येणार होतो, गाडीवरनं नंतर बोललो. ट्रेनमध्ये फिरण्याची मजाच वेगळी आहे. काय बोलतो, ज्याच्याकडे गाडी नाही त्याला असंच बोलायला लागतं काय? नाही, मस्करी करतोय, गाडी आहे माझ्याकडे. पण नको म्हटलं यार एवढा लांबचा प्रवास कशाला स्कूटीने करू, धगधग करून जीवाचे हाल करून येण्यापेक्षा आपलं मस्त ट्रेनमध्ये बसून येण्यात काय वाईट आहे. काय बोलतो मित्रांनो, चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पहिले. कसा होता एक्सपिरियन्स तुला? हा पहिल्यांदा आला मित्र, मला बाबा महालक्ष्मी करत होता की जाऊया. बराच टाइम झाला पण ना बोलता, वेळ आल्याशिवाय काही कुठल्याही गोष्टी होत नाही. आज ती वेळ आलती तर आता बस ब्रिजवरती उभे आहेत आम्ही आणि आता निघतोय. बाहेर जाऊन बघतो काय भेटतं, टॅक्सी वगैरे, टॅक्सी पकडून सर महालक्ष्मी आली. भाई दो जण आहे, मंदिर याचा सीट 20 रुपया, मंदिर भेटा 15 आजी आली जाणार. मित्रांनो हजी अलीच्या गेट पर्यंत आपण आलेलो आहोत. हे बघा, हे समोर हे दिसते ना हजी अलीचं प्रवेशद्वार. इथून आतमध्ये एंट्री करणार आहे आपण. पटापट हजी अलीचं दर्शन घेऊया आणि तिथून मग महालक्ष्मीसाठी जायचं आहे. आणि वेळ भेटला तर गेटवे ऑफ इंडियाला पण जायचं आहे आपल्याला. चला मग पटापट दर्शन घेऊन बाहेर येऊ. तो मित्रांनो फायनली आलेलो आहे हजी अलीला. पाणी बघू शकता यार, पाणी जाम वरपर्यंत आलंय. चांगलंच पाणी वरपर्यंत आलंय. हा अमोल, पाणी म्हटलं वरपर्यंत चांगलंच आलंय, भरलंय एंडी. काय पाऊस नाही काय नाही, एवढं पाणी कसं काय आलंय. लास्ट टाइम मी आलो ना मोकळं होतं सगळे, इथं दगडे बिगडे होते. आम्ही आत जाऊन बसलेलो, हा आतमध्ये जाऊन बसलेलो.
मोकळं होतं राष्ट्रा मालतं तेव्हा, आणि आता बघ ना पूर्ण भरलंय वरपर्यंत आलंय. आताच एवढं आहे तर पावसाळ्यात केवढं होईल रे. हा मग चला यार भावाचे फोटो बिटो काढूया. मागापासून बोलते फोटो काढ फोटो काढ, पोस्ट देऊन उभा आहे, फोटो काढतो जरा. मित्रांनो हाजी अली आतमध्ये आलोय. आता दर्ग्याच्या एंट्रन्स पाशी चाललोय. पाणी तुम्ही बघू शकता पाठीमागं, लाटा पाक अंगावर यायला लागल्यात, पाणी बरंच साठले बाबा. तर आता एंट्रन्स पाशी चाललोय, पाणी उडून उडून अंगावर येतं, कसं बसं ब्लॉग बनवतोय. सो एंट्रन्स पाशी जातो आणि परत ब्लॉगला सुरुवात करतो. आणि आता बस आता काय बोलू, अजून फटाफट दर्शन घेऊया इथं, परत आपल्या महालक्ष्मी गेटवे ऑफ इंडिया सगळीकडे फिरायचं आहे. आणि एंट्रन्स चांगलं केलं आहे, एंट्रन्सला आता सबवे बनवला आतमध्ये येण्यासाठी, तर जास्त प्रॉब्लेम नाही. आणि जे पण तुटल्या जो आतमध्ये येताना जो पार्ट डॅमेज होता ते पण दुरुस्त करून तिथं व्यवस्थित आता येण्याजाण्यासाठी जागा बनवला आहे. तर आता हा फटाफट आतमध्ये जाऊया. आणि पाणी बघा उडून उडून अंगावर येतं, फटाफट आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मग निघूया. ऐकू जाते यार यार.
सो दर्शन झालेलं आहे, दर्गाच्या आतमध्ये जाऊन आलेलो आहे, दर्शन झाले मस्तपैकी आणि बस आता चाललो आहे महालक्ष्मीला. पटापट बाहेर पडतो कारण घरी पण लवकर पोचायचं आहे. आपलं घर शिफ्ट झालं आहे माहिती आहे तुम्हाला की नवीन घर आहे ते थोडं लांब आहे आधीच्या घरापासून. सो पटापट आता हा महालक्ष्मीला जातो आणि लवकरात लवकर दर्शन झालं, गर्दी नसेल तिकडं तर गेट ऑफ इंडियाला पण जाण्याचा प्रयत्न करतो, तिकडचं पण शूट थोडासा करतो आणि बस पटापट दर्शन घेतो महालक्ष्मीचं आणि निघतो. आणि पाणी बिणी मस्तपैकी साचलं आहे, इकडं कोणाला एन्जॉय करायचं असेल तर येऊ शकता कारण पाणी बऱ्यापैकी आहे, वरपर्यंत आलं आहे. तर बारक्या बारक्या पोरांना किंवा तुम्हाला पाण्यात भिजण्याची इच्छा असेल तर येऊ शकता या साईडला. आणि पब्लिक पण बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी भरपूर आहे, भरपूर पब्लिक आहे आणि आज शुक्रवार असल्याने जास्त आहे. तर पटापट आता निघतो मी महालक्ष्मीकडे. मस्जिदमधनं दर्ग्यामधनं बाहेर पडलो, आता चाललो आहे महालक्ष्मीला. महालक्ष्मीला पटापट महालक्ष्मीला जाऊन देवीचं दर्शन घेतो, आतमध्ये जातो, जेवढं शूट करता येईल तेवढं करतो कारण आतमध्ये अलाव करत नाही महालक्ष्मी मंदिरात, हजियालीला अलाव करतात. तर जेवढं शूट करता येईल तेवढं आम्ही हजियालीला केलं आणि महालक्ष्मीलाही करू. तर बघू आतमध्ये जाताना किती गर्दी आहे काय, खाली असेल तर पटापट दर्शन घेऊन आपण गेट ऑफ इंडियाला पण जाऊ आणि जर लाईन जास्त असेल तर बघू बाहेर आल्यावर किती वाजतात, किती वेळ असणार की नाही त्यानुसार ठरवू. तर चला तर जातो आतमध्ये आणि पटापट बघतो काय शूट करताय, ते दर्शन कसं होतं. बरीच मोठी लाईन आहे दर्शनासाठी, म्हटलं लाईन मोठी आज. दर्शन झालं आहे मस्त, प्रसाद वगैरे घेतला आहे आमोल. बस आता मी हो गया हे असे ठिकाण आहे मुंबईमध्ये, ज्यांना कोणी वाटते की मी सगळं पूर्ण मुंबई फिरलो आहे आणि यातले एखादं ठिकाण मिस केलं असेल ना त्यांनी परत येऊन बघून घ्या. कारण बरेच काही आहे जे आपल्याला कदाचित माहीत पण नसतील, ते इथं अवेलेबल आहेत. कमला नेहरू पार्क, प्रियदर्शनी पार्क, हे कुठं बाबा इथं नाही गेलो आहे मी. गिरगाव चौपाटी इथं फिरलो आहे, मरीन ड्राईव्ह इथं पण गेलो आहे, बाबू अमितचंद्र पन्नालाल आदिश्वरजी जैन मंदिर, महालक्ष्मी रेस्कोर्स, राजभवन, गेटवे ऑफ इंडिया, सगळ्या ठिकाणांची नावं आणि त्यांची वैशिष्ट्य पूर्ण एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. वाचायचं असेल तर वाचू शकता, व्हिडिओमध्ये दिसत असेल तर पॉज करून वाचा, नसेल दिसत तर येऊन इथं येऊन समोरासमोर वाचून घ्या. बसमध्ये बसतोय, महालक्ष्मी देवीचं दर्शन झालं एकदम व्यवस्थित झालं, प्रसाद वगैरे घेतला, आता चालू आहे गेट ऑफ इंडियाला. सो एकदम मस्तपैकी दर्शन झालं, दर्ग्यात पण जाऊन आलो, महालक्ष्मी मंदिरात पण जाऊन आलो आणि
मंदिरातनं बाहेर आल्यानंतर मंदिराच्या थोडं पुढं 124-125 नंबरची बस आहे जे गेटवे ऑफ इंडियाला घेऊन येते. तर आम्ही 124 बस आम्हाला लगेच भेटली फॉर्च्युनेटली, कारण येत नाही लवकर, कारण दोनच बस असल्या कारणामुळे ते तास लावते यायला. पण आमचं नशीब चांगलं गेल्या गेलं, आम्हाला बस भेटली. तर बसमधनं आता आम्ही आलो आहे, किती वाजता माहिती आहे आम्ही 4 वाजता बसलेलो बसमध्ये, आणि बस आम्हाला गेट ऑफ इंडियापर्यंत घेऊन आली 5:30 वाजता. हाजी अली आहे, हाजी अली ते गेट ऑफ इंडिया कमीत कमी 8-9 किलोमीटरचा रस्ता आहे, डिस्टन्स आहे. बट ट्रॅफिक एवढं असते क्रॉफर्ड मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार या रस्त्यावर की तुम्ही पायी चाला किंवा बसनी बसमधनं चाला, दोन्ही सारखंच असतंय. सो 1.5 तासानंतर आम्ही फायनली पोचलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. तर तुम्हाला जरा दाखवतो इकडचे दृश्य काय, इकडचं वातावरण सध्या. हाजी अली दर हाजी अली महालक्ष्मीचं तर दर्शन घेतलं तुम्ही माझ्यासोबत, इकडचं पण दर्शन घेऊया पटापट. इथं थोडं फिराय आता 6 वाजायला आले, पटापट थोडं फिरून घेऊया आणि घराकडे वळूया. तो मला दिसतंय तो उभा राहिला कधी मागापासून उभा राहिला पोज देऊन. मी तर फिरतोय व्हिडिओ बनवत आणि हा पोज देऊन उभा राहिला कधी येतोय माझा फोटो काढतोय. हा मग कधीपासून उभा आहे पोज देऊन. वाव ब्युटिफुल, संध्याकाळी येण्याची मजाच वेगळी आहे इथं. नाही बोला दिवसा गर्मीमध्ये येण्यापेक्षा संध्याकाळी या मस्त हवेशीर एकदम थंड हवा, थंड हवेने एकदम मन प्रसन्नित होत आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर जर तुम्हाला मराठीत व्हिडिओ अजूनही बघायचे असेल तर लाईक करा. चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.